या नागपुण्यामधून दीप अर्पण करण्यासारखं आहे. आपण या समजा शेती गरज गेल्या 20 वर्षापूर्वी आम्हाला ही संकल्पना सुचवली का वर्ष तर इंग्रजी आहे पण व्यवहारात आपण हेच वर्ष वापरतो. तर ह्या इंग्रजी नवीन वर्षाचं आपण भारतीय संस्कृतीप्रमाणे स्वागत केलं पाहिजे म्हणून गेल्या 20 वर्षापूर्वी हा कार्यक्रम ह्या ठिकाणी आम्ही सुरू केला. छोटंसं झाड होतं, आज त्याचं आपण बघताय वटवृक्षात रूपांतर झालं आहे. त्यांचा उद्देश एवढाच होता का आपली संस्कृती जपली पाहिजे. वर्ष जरी इंग्रजी असलं पण मग ते आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे केलं पाहिजे. आणि जी युवा पिढी आज जे तुम्ही बघताय 31ला दारू पिऊन हिंगाणे करायचे, चौका चौकात गाड्या जोऱ्यात चालवायच्या, त्याच्यामध्ये त्या वडिलांनी काबड कष्ट केले असेल, एखादा ॲक्सिडेंटमध्ये मुलगा मरतो, नंतर त्या परिवारावरची वेळ असं कोणावर येऊ नये हा उद्देश ठेवून संस्कृतीचं जतन व्हावं, हिंदू धर्माचं जतन व्हावं आणि युवा पिढीला एक चांगली दिशा मिळेल म्हणून हा कार्यक्रम सहस्रदीप प्रजनन सोहळा आम्ही गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी करतो.